आज सर तुम्ही एक दीड दोन महिने झालेत नवीन शहर अभियंतापदी तुमची नियुक्ती झालेली आहे शहरामधील रस्त्यांचा प्रश्न आ, हा बिकट झालेला अतिवृष्टीमुळे आणि रस्त्यांची ओरड सगळीकडेच होती महाराष्ट्रामध्ये की आपल्याकडेच होती नाही आणि अव अवकाळी पावसाने जे जोडपलं रस्त्यांची दुरावस्था होती पायाभूत सुविधांबरोबर मूलभूत सुविधांचा पण प्रश्न तुम्हाला मार्गी लावायचा त्या दृष्टीकोन तुम तुमच्याकडे काय विजन आहे आणि तुम्ही याच्यावर कशी मात करणार आहात कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतला जेव्हा शहर अमेता पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळेस साहजिकच की रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल सगळीकडूनच तक्रार येत होत्या सगळ्या स्तरातून तक्रार येत होत्या नागरिक सन्मान्य सगळे लोकप्रतिनिधी मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री खासदार साहेब आमदार साहेब सगळ्यांकडून त्यातला पाठपुरावा होत होता परंतु परिस्थितीच अशी होती की पावसाचा कालावधी वाढला असल्याकारणाने जे काही कामं कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पूर्वी रस्ते दुरुस्तीची होत होती त्या कामांचा प्रभाव दिसत नव्हता कारण डांबराची कामं पावसामध्ये करणं अतिशय कठीण असतं आणि अजिबात शक्य नसतं तरी देखील काही ठिकाणी डब्ल्यू एमने खड्डे भरण्याचं काम चालू होतं ते काम तेवढं प्रभावी नव्हतं त्यामुळे इथे आल्यानंतर आम्ही सुरुवातीला फक्त कमीत कमी खर्च होण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या बाजूने ज्या काही तक्रारी येत होत्या ते डांबराची कामं टाळण्याच्या दृष्टीने फक्त रस्त्यावरचं स्क्रॅपिंग करून अंडुलेशन जे खड्ड्यांचे होते ते काढले आणि रोलिंग करून घेतलं पाऊस थांबल्यानंतर त्या ठिकाणी डांबराची कामं स बऱ्याच प्रभावात सुरू झाले आहेत हार्डली आहे ते वीस ते पंचवीस ठिकाणी काम पंचवीस टक्के कामं आता बाकी आहेत ती कामं आपण करतोय आणि पाणी साचण्याची जी महत्त्वाची ठिकाणं होती किंवा रस्ते खराब होण्याचं महत्त्वाचं जे ठिकाण होतं त्याला कारण असं होतं की बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेले गटर्स हे प्रॉपर नव्हते काही ठिकाणी गटर चोकअप झालेले आहेत काही ठिकाणी गटरच तुटलेले आहेत त्यांचं कंटिन्युटी तुटलेली आहे ही पण मुख्य कारणं होती त्यामुळे आता पुढच्या पावसाळ्यामध्ये या सर्व रस्त्यांचे गटार्स चांगल्या प्रकारे साफ होतील चांगल्या प्रकारे बांधून होतील आणि पाण्याचा निचरा होईल हे पहिलं बघितलं जाणार आहे तसंच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि आपले माननीय बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या पाठपुरामुळे यांच्या आदेशामुळे एम एमॅडीकडची आता जी रस्त्याची कामं मंजूर झालेली आहेत त्या कामांमुळे कल्याण डोंबिवली शहरातले बरेचसे रस्ते हे चांगल्या प्रकारे क्रस्ट इम्प्रुव्हमेंटनुसार पूर्ण त्यांचा बेस दुरुस्त करून होणार असल्याकारणाने या रस्त्यावर कुठच्या वर्षी खड्डे पडणार नाहीत ही याबद्दल निश्चितच आहे का आम्हाला खात्री आहे आणि जे त्याच्यासोबत गटारं सिवर लाईन्स ड्रेनेज व्यवस्था ही कामंसुद्धा आपण करण्याला प्राधान्य दिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने आता शहर सौंदर्यीकरणासाठी प्रत्येक महानगरपालिकांना जो नव्वद दिवसाचा कार्यक्रम दिला होता त्यासाठी आम्ही नागरिकांच्या सहभागाने म्हणजे त्यामध्ये सार्वजनिक एन जी ओ आल्यात की काही एमसीएचआयचे सदस्य आले काही उत्स्फूर्त असे स्वयंस्फूर्तीने पुढे येणारे नागरिक त्यांच्या संस्था रोटरी क्लब यांच्या संदर्भात आणि शहर सौंदर्यकरणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे रस्ते स्वच्छ करणं रस्त्यावरचे चेंबरची चे झाकणं बदलणं किंवा ज्या ठिकाणी काही विद्रुपीकरण होत असेल ते विद्रुपीकरण टाळणं भिंती पेंटिंग करणं ही कामं आपण प्राधान्य घेतोय रस्त्यामध्ये ग्रीन बेल्टचे आपण तयार कामं घेतोय दर दोन दिवसात शहर सौंदर्यकरणाच्या मीटिंग्स आपण घेतोय आणि त्यांना एक कार्यक्रम दिलेला आहे त्याची एक सर्व सुरुवात म्हटलं तर उद्या सकाळी सुद्धा शहाट पुलाच्या बाजूला जो प्रेम ऑटोचा चौक आहे तिथपासून मोहना रोडला पूर्ण महापालिकेची सगळी यंत्रणा या विकासकांच्या मदतीने रस्ते स्वच्छ करणं डिवायडर पेंटिंग करणं कबस्टन पेंटिंग करणं पदपद दुरुस्ती करणं ही कामं आपण उद्यापासून जोराने सुरू करतोय आणि त्याचप्रमाणे डोंबिरीत तशी आपण कामं सुरू करतो स्मार्ट सिटीची जी, जी कामं रिंगाळलेली आहे आणि विलंब होतोय तर त्याबाबत आपलं काय विचार असणार स्मार्ट सिटी बद्दल मी कालच पूर्ण स्टेशन परिसरातली पाहणी केली त्यामध्ये काही बिल्डर आपल्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने काही गोष्टीच्या अडचणी होत्या काही विलंब होत होता त्या लोकांना तशा सूचना दिलेल्या आहेत रस्त्यावर त्यांचं मटेरियल तसंच पडलंय गडर्स तसे पडले ते काढायला आहे त्यांच्याबद्दल काही ठिकाणी स्पॅनमध्ये बदल झाले असल्यामुळे डिझाईन त्यांच्याकडे अजून प्राप्त झालेलं नाही ते डिझाईनही त्यांना काल लवकरात लवकर मागून तान त्यानुसार त्यांना काम प्रगती बदल सांगितलं आणि जो काही मागचा स्पीड मंदावलेला असेल त्याच्या सगळ्या उणीवा भरून काढण्याबद्दल त्यांना कालच सूचना दिलेल्या आहेत